सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. महाड सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, चारही बाजूने वेढले महाड शहराला पुराच्या पाण्याने. सतत 4 ते 5 दिवसापासून चालू असलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात थैमान घातलं आहे. तसेच महाड शहरात पुराचं पाणी शिरल्यामुळे सर्व बाजारपेठेत नदीचं स्वरूप आलं आहे. तरी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तसेच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मी इथला महाडचाच रहिवासी आहे आणि सामाजिक संघटनेमध्ये काम करतो. तर या गेल्या आज काल सायंकाळपासून जो महाडमध्ये जो पाऊस सुरू झाला आहे, या पावसाने सकाळी आज महाडमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि ह्या पूरजन्य परिस्थितीमध्ये सावित्री नदीला भरपूर असा पूर आलेला आहे. या पुरामुळे महाडातलं जनजीवन, महाडच्या रहिवाशांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आणि त्याचबरोबर जे महाडच्या सावित्री नदीकाठचे जे ग्रामीण भाग आहेत, या ग्रामीण भागातले खेडेगावात त्यांच्या शेतकऱ्यांची शेतीची नासधूस बऱ्याच प्रमाणात झाली आहे. त्यामध्ये कोल, वडवली, कोंडिवते तसेच दादली, शिरगाव या भागातल्या पट्ट्यामधली शेती खराब झाली आहे. तसेच तिकडे केंबुर्ली, वहूर या पट्ट्यातली शेती खराब झाली आहे. तर याबाबत शेतीचा ज्या पुराने जे माणसाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्याबाबत महाडच्या ज्या सिटीमध्ये पण खूप असं महाडच्या सुकट गल्ली ते भोई नाका या माध्यमातून भरपूर असं पाणी साचलं होतं. आणि ते पाण्याने महाडचं जनजीवन विस्कळीत होऊन आतमध्ये दुकानं दिवसभर बाजारपेठ बंद आहे. आणि त्याचाच परिणाम महाडच्या जनजीवनावरती झालेला आहे. सर, आपण काय सांगू शकता? माझं नाव अशोक गिरू सकपाळ, मी महाडचाच रहिवासी आहे आणि एक व्यापार वर्गामध्ये येतो. महाडमध्ये खूप अतिवृष्टी झाली आणि महाडमध्ये येणारं जे पाणी आहे ते सावित्री नदी आणि काळ नदी या दोन नदीच्या पात्रातून पाणी येतं. आणि खाली बाजारपेठ महाडमध्ये खूप असं जी सुकट गल्ली मांडली जाते आणि क्रांतीस्तंभाची जी काही जागा आहे तिथं खूप असं मोठ्या प्रमाणात पाणी होतं. आणि जे ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची आहे ती गैरसोय झाली होती, कारण का खूप रस्त्यावरती पाणी होतं आणि त्या पाण्यामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. आणि महाडमधले बरेच असे नागरिक त्या पाण्यासाठी बागण्यासाठी खूप गर्दी केली होती. मग ते दादली पूल असेल, सुकट गल्ली असेल किंवा जो नात्याकडून रोड आलेला आहे आणि महाडमध्ये हायवेतून रोड आलेला आहे तो क्रांतीस्तंभाकडे, क्रांतीस्तंभामध्ये जे तिथं भीमनगर आहे जो मोहल्ला आहे त्या मोहल्ल्यामध्ये पाणी असं खूप साठलं होतं आणि प्रेक्षक ते पाणी बघण्यासाठी अशी गर्दी करत होते. त्याच्यामुळे या व्यापारी वर्गाचं खूप असं नुकसान झालेलं आहे की त्यांच्या दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे. व्यापारी आपलं सामान आवरावरीच्या कामात व्यस्त होते आणि प्रेक्षक आपलं पाणी बघण्यामध्ये व्यस्त होते. तर हे जे काय दरवर्षीचा हा प्रकार आहे की पाऊस खूप येणं आणि पाणी साठणं, ह्याच्यावरती अशी ठोस उपाययोजना झाली पाहिजे असं सर्व नागरिकांकडून आणि माझ्याकडूनही असं मला वाटतं. महाराष्ट्र 24 आवाजसाठी योगेश भांबरे, महाड. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.